मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त ना? मस्तच राहा, माझे व्हिडिओ पाहत राहा। व्हिडिओ पाहताय खूप बरं वाटतं मला, आणि करून पण पाहताय माझ्या रेसिपी, खूप छान वाटतं। मी वेगवेगळे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाईल। तर मी आज दाखवणार आहे तुम्हाला हळदीचे लोणचं, म्हणजे हळदीचे कंदमूळ असतात त्याचे एवढं अप्रतिम लोणचं लागतं। तुम्ही करून पहा, आणि खूप काही रोगांवर प्रतिकार करणारं लोणचं आहे ते, तुम्ही जरूर करून पहा। आणि आवडलं तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा। आणि कसं आहे माहिती आहे, आपण करतो कुठलीही रेसिपी तर मनापासून केली तर खूप छान। तर तुम्ही मनापासून पाहत राहा, मला कमेंट पण करताय आणि करून पण पाहताय रेसिपी, खूप छान वाटतं ते पाहून। तर आता जाऊया सीता नेहरू किचनमध्ये आणि पाहूया हळदीचं लोणचं। पहा आता सामग्री, 50 ग्रॅम आलं घेतलं, लिंबू 2, 1/2 किलो हळद, 50 ग्रॅम मिरची। तर हे साल काढून घ्यायचं हळदीचं। कसं आहे ते हळदीचं पातळ साल असतं ते काढायचं, आणि हळद जमिनीत उगती आणि ती नंतर बाहेर काढतात ती लोकं। आलं आणि हळद ती जमिनीतच उगतं। ही हळद एवढी गुणकारी आहे, भरपूर रोगांवर प्रतिकार करणार आहे। कशाने कशाहून आपल्या पोटात गेला पाहिजे ते, म्हणून काय काय करून घालतो कितीतरी ह्याला आपण वापरतोच हळद, आणि चांगलीच असते हळद। म्हणून तुम्हाला दाखवलं आहे हळदीचं लोणचं, खूप अप्रतिम लागतं हे लोणचं। तुम्ही कधी केलं नसलं तर जरूर करून पहा, आणि व्हिडिओ संपूर्ण पहा। तुम्हाला वेगळं वेगळं काय काय मी दाखवते त्याच्यात तुम्ही कसं केलं ते समजेन तुम्हाला ते, आणि पटकन होणारं आहे, काय वेळ लागत नाही। बाजारात तर आता भरपूर थंडीच्या वेळेस तर भरपूर हळद असती, तर ती हळद घ्यायची आणि असं साल करून तुकडे 1 इंचाचे तुकडे करून मी घेणार आहे। आता मी बाजूला मेथी टाकलेली आहे, 20 ग्रॅम मेथी आहे, वजनाने मापलं तर 20 ग्रॅम आहे। तर पहा, तर 20 ग्रॅम मेथी मी भाजून घ्यायची, भरपूर छान भाजायची, अशी लालसर तांबूस रंगावर येतपर्यंत भाजायची, आणि मिक्सरमध्ये ही बारीक करून घ्यायची थंड पडल्यावर, अशी कुटपूड करून घ्यायची त्याची। मेथी पण किती गुणकारक आहे का नाही, तर अशी मेथीचं पण आपल्या पोटात जाऊ शकतं। तर पहा, तर तुम्ही आता मेथी झालेलीच आहे आपली जवळजवळ भाजूनही। तर मी आता मग मेथी झाल्यानंतर राईची डाळ पण भाजायची, कोरडीच भाजायची दोन्ही पण, त्याला तेल वगैरे लावायचं नाही, बारीक घ्यास करूनच भाजायची। आणि राईची डाळ पण आता ह्या हळदीच्या किंवा ह्या आल्याच्या ह्याला कोटिंग करते डाळ। आपण आंब्याच्या लोणच्याला कशी घालतो राईची डाळ, आणि ही पण अप्रतिम लागतं त्याच्यात घातली तर खूप छान। तर ही पण भाजतच आलेली आहे आपली डाळ, पहा छान अशी ह्याला बारीक गॅस करूनच भाजायची, दोन्ही पण बारीक गॅस करूनच भाजायची। झालेली आता मी काढून ठेवते, आणि आता मी आता हे तुकडे केलेले आहेत पहा, हळदीचे तुकडे केले आहेत, आल्याचे पण 1/2 इंचाचे तुकडे आहेत माझे संपूर्ण, मिरच्याचे पण तुकडे करून घेतलेले आहेत मी। आता मी तेल ठेवते तापायला, ह्याच्यावर गॅसवर तेल तापवते, 2 पळ्या चांगलं तेल घालायचं आणि तापून त्याला थंड करून घ्यायचं ह्या तेलाला, त्याच्यात दुसरं काही घालायचं नाही, नुसतं तेल तापून थंड करून घ्यायचं। आता मी मग मिक्स करून घेते पहा, हळद हे हळदीचे तुकडे टाकले आणि आल्याचे पण टाकते, छान असे एकत्र करून घ्यायचं सर्व आपल्या वस्तू आहेत। मिरचीचे पण टाकलेले आहेत पहा मी, हे पहा। आणि आता मी त्याच्यात हळदीचं जिरं आणि धने ते टाकलेलं आहे, आणि ही मोहरीची डाळ टाकते, आणि आपली मेथीची पावडर केलेली होती ना ती पण टाकली। ह्याला जास्त काय लागत नाही सामग्री। आता मी टाकणार आहे मिरची पावडर, आपली बेडकी मिरची आहे ती टाकणार आहे, किचन किंगच मसाला आहे तो, तर एव्हरेजचा तो टाकते मी। आणि लाल जरा तुटून मीठ जरा भरपूरच टाकायचं जास्त, बाकी मिठाचं पाणी सुटलं तर ते खराब होत नाही लोणचं, हे लोणचं वर्षभर चालू शकतं। हे पहा, आता मी लिंबू घेणार आहे, हे लिंबू 2 लिंबं आहेत ना ती, भरपूर रसाळ लिंबं आहेत, त्याला भरपूर रस आहे म्हणून 2च घेतल्यात, भरपूर होईन ते म्हणून 2 लिंबं सगळं मी आता अर्धी कापून घेतल्यात आणि साच्यामध्ये पिळून घालते मी त्याच्यात, म्हणजे बी पण जात नाही त्याच्यात आपलं आणि रस पण भरपूर येतो त्याला, म्हणून मी साच्यातच पिळलेले आहेत। हे पहा किती सुंदर लिंबं पण किती गुणकारक आहे का नाही, म्हणजे एवढं लोणचं आहे ना, हे भरपूर आपल्याला फायदे आहे, आपल्या शरीरात गेलं पाहिजे, पोटात गेलं पाहिजे, असं लोणचं आहे। आणि मुरलं तर एवढं सुंदर लागतं ते, एकदम उत्तम ते आहे। तर तुम्ही जरूर करून पहा कधी, आणि आवडलं तर नक्की मला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा। हे आपलं बहुतेक झालेलंच आहे हे लोणचं, पहा आता
छान असं मिक्स करून घेतलं ना, खूप छान असं एकदम भर असं रसाळ वाटतं सगळं गोष्ट. आणि मी आता त्याच्यात घालणार आहे थोडासा ते ओतलेलं तेल, गरम केलेलं तेल होतं ना ते घालणार आहे. छान असं बघा, परत मिक्स करणार आहे. छान तेलात मिक्स करून बरणीत, कोरड्या बरणीत भरून ठेवायचं ते. पाणी न लाग पाणी नाही लागलं पाहिजे त्याला, लोणच्याला. काढताना मी चमचा कोरडाच टाकायचा, ते काढून घ्यायच्या वेळेस आपल्याला खायचं असलं काढायचं असलं ते चमचा कोरडाच टाकून घ्यायचं. आता त्याच्यात थोडे एक जिन्नस राहिलेली घालायला, त्याच्यात मी घालणार आहे थोडासा गुळ, का की गुळानी टेस्ट वेगळी ती जरा. आणखीन गुळ पण घातला, एवढं हे अप्रतिम लोणचं होतं. तुम्ही नक्की करून पहा, तोंडाला पाणी सुटतं असं लोणचं पाहिल्यावर, तर जरूर करून पहा. तर छान वाटतं एकदम मस्त एकदम ते लोणचं आहे. तर तुम्ही आता ना जरा चाखून बघते, तुम्हाला दाखवते कसं झाले. जरा मीठ नसलं तर मीठ कमी असलं तर टाकायला, तिखट नसलं तिखट. कधी पण गोष्ट चाखून बघायची कुठली. एकदम छान केली ती, आंबट गोड कडू आणि हळदीचा फ्लेवर, एवढं सुंदर लागते लोणचे. हे लोणचं 8 दिवस असंच बरणीत भरून ठेवायचं. 8 दिवस बरणीत भरून ठेवलं ना, नंतर मग फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं. हे वर्षावर सुद्धा चालू शकतं लोणचं. असं आहे, पाण्याचा हात नाही लावायचं जरा पण त्याला. छान एकदम लोणचं तुम्ही करून पहा, खूप रोगांवर प्रतिकार करणार आहे लोणचं हे, जरूर करून पहा. बाय, परत भेटूया दुसऱ्या रेसिपीला, वेगळं काहीतरी घेऊन नवीन.